जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक। आज आम्ही सावित्रीच्या लेकी एक प्रेरणादायी प्रवास या टॉक शो मध्ये पुन्हा एकदा एका अशा महिला नायिकेला मी तुमच्या समोर इंट्रोड्यूस करण्यासाठी आणलेला आहे, ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं एक पाऊल उमटवलेलं आहे, एक आपला ठसा उमटवलेला आहे। वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर अगदी हातावर मोजता येतील एवढ्या महिला काम करतात। आज डिजिटल प्रिंट मीडियाच्या डिजिटल प्रिंट मीडियामुळे अनेक महिला आपल्याला सोशल मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर बोलताना दिसत आहेत अँकर म्हणून, परंतु पत्रकार म्हणून अनेक महिला अजूनही प्रिंट मीडियामध्ये आपल्याला दिसत नाहीत। परंतु कारण या प्रिंट मीडियामध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना अभ्यास करावा लागतो, अनेक गोष्टींचं आपल्याला लिखाण आपलं चांगलं असणं आवश्यक आहे, आपलं आपलं कम्युनिकेशन चांगलं असणं आवश्यक आहे, अशा अनेक गोष्टींची गरज पडते। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं वृत्तपत्र चालवणं, या वृत्तपत्र चालवत असताना अनेक लोकांना आपल्या सोबत घेऊन त्यांचे लेख, त्यांचं संपादकीय कलेक्ट करणं आणि आपल्या पेपरचं एक फ्रेमवर्क तयार करणं ही मोठी जबाबदारी संपादकाची असते। आणि संपादक हा म्हणजे पेपर का चालतो तर त्या संपादकाच्या नावामुळे चालतो। म्हणजे बाबासाहेबांची जी पेपर आहेत, वृत्तपत्र होती, तर बाबासाहेबांची वृत्तपत्र बाबासाहेब संपादकीय लिहितात म्हणून लोक वाचायचे। केसरी असेल, मराठा असेल, ही जी काही जुने जी काही आपण वर्तमानपत्र ऐकतो तर ही वर्तमानपत्र त्यांच्या संपादकीमुळे चालतात। आणि म्हणून संपादक हा त्या वृत्तपत्राचा आत्मा असतो, त्या वृत्तपत्राचा सर्व काही असतो। संपादक ज्या पद्धतीनं वृत्तपत्र चालवतो त्याच पद्धतीनं त्याला एक दिशा मिळते आणि त्याच पद्धतीनं आपलं वर्तमानपत्र चालवते। आणि म्हणून ही मोठी जबाबदारी पार पाडणं फार महत्वाचं असतं। आणि ही जबाबदारी आज आपल्या इथे अशी एक महिला मी आज इंट्रोड्यूस करणार आहे की ज्यांनी ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 3 वर्षापासून त्या बहुजन सौरभ, दैनिक बहुजन सौरभ चालवत आहेत। आणि मोठ्या 3 वर्ष आज त्यांनी पूर्ण केले आहेत। 25 डिसेंबर 2023 3 वर्ष त्यांनी पूर्ण केले आणि बहुजन सौरभ मोठ्या डौलाने, मोठ्या आत्मविश्वासाने आपल्यासोबत काम करत आहे। आपल्या बातम्या, आपले संपादकीय, आपले लेख, आपले विचार संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत आहे। आणि ही मोठी जबाबदारी ज्या महिलेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे त्या म्हणजे संध्या राजूरकर, निवासी संपादक दैनिक बहुजन सौरभ। मी त्यांचं स्वागत करतो। जय भीम मॅडम। जय भीम। आणि तुमचं स्वागत आज बहुजन संघटकांच्या प्रेक्षकांना। मी आज तुमचे विचार आणि अनुभव शेअर करणार आहोत आपण। बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षकांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक सदिच्छा देते। तुम्हाला सुद्धा राहुलजी मी खूप खूप मनपूर्वक सदिच्छा देते नवीन वर्षात। या बहुजन संघटकची आज आहे त्यापेक्षा अधिक जोमानं भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त करते। आणि आपण जे काही कार्य करता आहात ते अत्यंत मोलाचं कार्य आहे। नवीन नवीन लोकांना नवीन नवीन विषयासह तुम्ही लोकांसमोर पेश करत असता ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे, यासाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करते। नक्कीच, जे तुमचं काम आहे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तेच आम्ही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काम करत आहोत। आपला एकूणच उद्देश हा आहे की समाजापर्यंत सत्य गेलं पाहिजे, समाजापर्यंत प्रबोधन गेलं पाहिजे आणि त्यातून एक नव चळवळ उभी राहिली पाहिजे। यापेक्षा दुसरी भूमिका आमची किंवा तुमची कोणतीच नाही। अर्थात आपण दोघही लोक हे नॉन प्रॉफिटेबल बेसवर काम करत आहोत, अर्थात प्रबोधन हाच आमचा मुख्य उद्देश आहे। तर या पद्धतीने आपण प्रबोधनाच्या चळवळीत प्रॉफिट नाही होत राहुलजी। बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे। आणि म्हणून की जे लोक प्रॉफिट बघतात ती लोक म्हणजे त्यांना एकतर चाटुगिरी करावं लागते किंवा कोणत्या तरी म्हणजे विकल्या जावं लागतं आणि ती वृत्ती आपल्यात नाही आहे। आणि म्हणून आज आपण मोठ्या आत्मविश्वासानं आपली चळवळ खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचू शकतो, मांडू शकतो, आपल्याला कुणीही रोकठोक करू शकत नाही। हे आपल्या वैशिष्ट्य आहे, आपल्या दोघांच्याही कार्याच्या मधलं हे एक साधर्म्य आहे। बरोबर, अगदी बरोबर आहे। कारण मीडिया तो मग प्रिंट मीडिया असो की डिजिटल मीडिया असो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला पीत पत्रकारिता ज्याला येलो जर्नालिझम जमतं ते फार वेगाने पुढे जातात। पण आपल्यासारखी जी मंडळी आहे, तुमच्यासारखी किंवा आमच्यासारखी जी मंडळी या समाजामध्ये एक ध्येयवादी चळवळ म्हणून वृत्तपत्राकडे पाहते किंवा मीडियाकडे पाहते, त्यांच्या वाट्याला समाज जोपर्यंत सबळ उभा राहत नाही तोपर्यंत आपण चांगले दिवस पाहू नाही शकत। पण आज सुदैवाने आपण या बहुजन समाजाला धन्यवाद दिले पाहिजे की हा समाज आपल्या पाठीशी उभा आहे आणि त्याच्यामुळे आपण या मीडियामध्ये थोडं का होईना आपण स्टेबल होण्याचा प्रयत्न करत आहोत। जसं आपण वृत्तपत्र चालवणं किंवा डिजिटल मीडिया चालवणं हे कठीण तर आहेच पण जिकरीचं सुद्धा आहे।
आणि ही जिक्कीरीचं जे काम आहे ते फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ताच करू शकतो हा माझा ठाम विश्वास आहे. कारण गेली 2 वर्ष पूर्ण झाले, आम्ही 3र्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. दैनिक बहुजन सौरभ हे जे आहे हे 85% जे काही आपण गणित मांडतो, 85-15 असेल किंवा 95-5 असेल, ह्या गणितानुसार बहुजन समाजाला पुढे ने म्हणजे त्याला काय हवं आहे. म्हणजे आम्ही तर असं समजतो की समाजाचा हा जो मीडिया आहे हा दैनिक बहुजन सौरभ असो की बहुजन संघटक असो, फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईडचं काम करत आहे. आणि आज सध्याच्या स्थितीमध्ये ज्या सिच्युएशन मध्ये आपण सगळेजण वाटचाल करतो आहोत, तर ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि या भूमिकेला धरून आपण सगळेजण वाटचाल करतो आहोत. मुळातच मूकनायकला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा बहुजन सौरभचा जन्म झाला. सौरभचा अर्थ सुगंध पसरवणे, सुगंध समाजापर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचा सुगंध पोहोचवणे, हे मूळ उद्देशाला धरून आपण काम करत आहोत. आणि मूकनायक असो बाबासाहेबांनी काढलं, किंवा बहिष्कृत भारत असेल, किंवा जनता असेल, किंवा प्रबुद्ध भारत असेल, ही जी वर्तमानपत्र बाबासाहेबांनी काढली होती, या वर्तमानपत्रांना चालवताना बाबासाहेबांना वेळोवेळी आपल्या भूमिका बदलाव्या लागल्या आहेत, त्या समाजासाठी, समाजाच्या प्रबोधनासाठी. आणि म्हणून मी वृत्तपत्र हे चालवणं किंवा काम करणं हे जिक्रीचं काम आहे असं म्हटलेलं आहे. अर्थातच बाबासाहेबांना तुम्ही कोट केलेला आहे, बाबासाहेबांना परत एकदा कोट करतो की बाबासाहेब असं म्हणतात की ज्या चळवळीला स्वतःचं वृत्तपत्र नसतं ती पंख छाटलेल्या एखाद्या पक्षाप्रमाणे असते. अर्थातच मग जर आपल्याला आपली चळवळ मजबूत करायची असेल तर आपलं एक सबळ आणि सर्व सम्मिलित असं वर्तमानपत्र असणं आवश्यक आहे. घराघरात पोहोचवणार, बातम्या पोहोचवणारं, लेख पोहोचवणारं, आपले विचार पोहोचवणारं वर्तमानपत्र आवश्यक आहे. आणि यातूनच तुम्ही बहुजन सौरभची निर्मिती केलेली एकूण दिसते. तर बहुजन सौरभच्या निर्मिती मागची प्रक्रिया काय होती? बहुजन सौरभ हे कोरोना काळामध्ये काही पत्रकारांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं होतं. आणि ज्या वेळेस इतर आपल्या समाजातली वृत्तपत्र बंद पडलेली होती त्या काळात आपण बहुजन सौरभ सुरू केला. कारण लोकांच्या घरात, लोकांच्या मेंदूला खुराक देणारं वृत्तपत्र नव्हतं आणि म्हणून आपण बहुजन सौरभ हे वृत्तपत्र सुरू केलं. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण सातत्यानं बातम्या असो की लेख असो डॅमेज कंट्रोलचं काम करतो आहोत. आणि हे डॅमेज कंट्रोलिंग आज अत्यंत महत्वाचं आहे कारण आपल्या समाजावर अनेक अटॅक होत आहेत आणि हे अटॅक कुठल्या पद्धतीचे आहे आणि ह्याच्यावर आपण कशी मात केली पाहिजे आणि घरी बसलेला जो आपला समाज आहे त्या समाजाला एक वैचारिक दृष्ट्या कोणती समाजामध्ये दिशा किंवा परिवर्तन किंवा प्रबोधन या सगळ्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो आणि समाजातून त्याचा किती चांगला फीडबॅक आपल्याला मिळतो हे आपण वारंवार बहुजन सौरभ मध्ये सातत्यानं जे रोज 8 लेख प्रसिद्ध होतात आणि संपादकीय त्या संपादकीयच्या माध्यमातून आपण सातत्यानं समाजामध्ये जे काही डॅमेज कंट्रोल करण्याचं काम सुरू आहे त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम, त्याला त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम सातत्यानं करत आहोत. आणि दर दिवशी हे सगळं करणं, बातम्या शोधणं किंवा लोकांशी संपर्क साधून लेख मागवणं आणि त्या लेखाचा दर्जा जो आहे तो आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचे फीडबॅक जे लोकांकडून मिळतात, समाजाकडून जे आपल्याला फीडबॅक येतात, अत्यंत सुरेख लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहोत. आणि त्याच्यासाठी अर्थात परिश्रम ही फार जमेची बाजू आहे आणि त्याच्यासाठी माझा दिवसाचा झोपण्याचा वेळ जर सोडला तर बाकी पूर्ण वेळ माझ्या डोळ्यासमोर बहुजन सौरभच असतो. काय केलं पाहिजे, कुठल्या लोकांना भेटलं पाहिजे, कोणाशी संपर्क साधला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ताळमेळ जुळवणं. आता तुम्हालाच बघा, एक बहुजन संघटकसाठी जर तुम्हाला एखाद्याची मुलाखत घ्यायची असेल किंवा 4-2 वक्त्यांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला सकाळपासून किंबहुना 3-4 दिवस आधीपासून त्याचा पाठपुरावा करावा लागतो, पाठलाग करावा लागतो आणि त्याच्यानंतर हे सगळं घडून येतं. आज मला सुद्धा बोलवताना तुम्हाला 3 दिवसापासून माझा पाठलाग म्हणू किंवा पाठपुरावा करावा लागलेला आहे. क्षेत्रामध्ये पाठपुरावा आणि पाठलाग ह्या 2 गोष्टी एकाच वेळेस कराव्या लागतात आणि मग आपल्याला जो प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसादानंतर जो ज्या समाजाच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळतात आणि त्याच्यानंतर जी एक काय म्हणता येईल त्याला एक आपल्यामध्ये जी एक ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून आपलं रोजचं बळ निर्माण होत असतं. मी अनेकदा बोलताना असं बोलत असते की पत्रकारितेमध्ये वर्तमानपत्रात काम करत असताना आपला जन्म सकाळी होतो आणि आपला मृत्यू संध्याकाळी होतो.
म्हणजे वर्तमानपत्र निघालं की आपला मृत्यू होतो आणि वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायचं असतं तर त्या दुसऱ्या दिवशी आपला पुन्हा एकदा जन्म होत असतो, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं हे रोज आपल्या वाट्याला येत असतं. अगदी बरोबर. बुद्धाचा अनित्यवाद इथे खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारून आपल्याला तयार व्हावं लागतं. अर्थातच ही प्रोसेस काही सोपी नाही आहे, पण ही प्रोसेस तुम्ही करायची, हे स्वीकारायचं, हे चॅलेंज आपण ऍक्सेप्ट करायचं असं का ठरवलं आणि ते कसं तुम्ही पूर्ण करताय? मुळातच बघा, लहानपणापासून मला आव्हान स्वीकारण्याची फार आवड, म्हणजे मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आले ती कुटुंब मी आज ज्या पद्धतीने घडते आणि समाजामध्ये वावरते त्याच्यापेक्षा वेगळं होतं. म्हणजे माझे वडील हे कट्टर आध्यात्मिक परंपरावादी, आई वडील दोघही, आणि त्यांच्या विरोधात, त्यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन त्यांनी जय भीम म्हटलं तर ते बलभीम म्हणायचे, अशा पद्धतीने ज्या कुटुंबामध्ये माझी जडणघडण झाली त्या कुटुंबामध्ये मी लहानाची मोठे होत असताना बाबासाहेबांना, फुलेशाहू आंबेडकरांना वाचताना, त्यांचा अभ्यास करताना मला फार त्रास झालेला आहे. माझ्यासाठी ही सगळी काटेरी वाट होती आणि या वाटेवरून चालताना मला अत्यंत अत्यंत वेदना झालेल्या आहे. अगदी ठेच लागले, ठेचा अनेकदा ठेचा लागलेल्या आहेत मला आणि त्या मी सहन केल्या आहेत. केवळ केवळ आणि केवळ बाबासाहेब जर सहन करू शकतात तर आपण तर काहीच नाही, हा ही भावना माझ्या मनामध्ये वयाच्या 15व्या 16व्या वर्षी आली आणि तेव्हापासूनचा माझा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मी माझ्या वडिलांना असं वाटत होतं की मी कुठेतरी डीएड करावं, शिक्षिका व्हावं किंवा एखाद्या बँकेमध्ये 10 ते 5 नोकरी करावी, सायंकाळी आपल्या घरी यावी, इतर महिला किंवा इतर मोरी जसं करतात तसं मी करावं असं माझ्या बाबांची इच्छा होती. पण मी त्यांची ती इच्छा पूर्ण करू शकले नाही. माझी मुळात स्वतःची इच्छा होती की आपण काहीतरी सीए वगैरे व्हावं, कारण पुढे मी कॉमर्स घेतलेलं होतं आणि कॉमर्स घेणं म्हणजे त्या दृष्टीने वाटचाल करणं आहे असं. पण जी माझी नंतर जी वाटचाल झाली ती जसं मी एका विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्या विद्यार्थी आंदोलनामध्ये मी सहभागी होत असताना वारंवार मला निवेदनं तयार करावी लागायची आणि निवेदनं मग ती लोकप्रतिनिधींना देणं, आमदारांना देणं, मंत्री नागपुरात असतील तर त्यांना देणं आणि ती निवेदनं तयार करण्याचं काम मी केलं आणि ते मला जबरदस्तीने लोकांनी करायला लावलं की तुला लिहिता चांगलं येतं, तुला ड्राफ्टिंग चांगलं जमतं म्हणून तू कर. आणि त्याचे परिणाम असे झाले की जे निवेदन मी तयार करायची ते वृत्तपत्रांना पण जायची आणि वृत्तपत्रामध्ये माझं निवेदन जसंच्या तसं बातमी स्वरूपामध्ये प्रकाशित व्हायचं. आणि मग माझ्या सहकार्यांनी किंवा माझ्या मित्रांनी मला असं सांगितलं की असं कर, तू पत्रकारितेचं जे काही आहे ते शिकून घे पूर्ण. आणि मग हळूहळू मी हिंदीचं मराठीमध्ये करायला लागले, इंग्लिशचं मराठीमध्ये करायला शिकले आणि त्यातून मग पुढे महासागर नावाच्या एका वर्तमानपत्रामध्ये मी जॉईन केला आणि तिथे वर्तमानपत्राचे सुरुवातीचे धडे घेतले. त्यानंतर जनवाद नावाचं वृत्तपत्र या नागपूर शहरामध्ये होतं, त्या वृत्तपत्रामध्ये मी बऱ्यापैकी स्वतःचा विकास केलेला आहे आणि पत्रकारिता समजून घेतलेली आहे. आणि ते करत असताना आपल्याला काय मिळतं याच्यापेक्षा आपण काय मिळवू शकतो हीच भावना जास्त होती. त्याच्यामुळे दिवसाचे कितीतरी तास माझे पत्रकारिता शिकण्यामध्ये गेले आणि त्यानंतर नागपूर पत्रिका, नागपूर टाइम्स असेल, मग पुढे देशोन्नती, लोकमत या वृत्तपत्रामध्ये मी काही दिवस काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर नागपूरला परत आल्यानंतर मी काही छोट्या मोठ्या वृत्तपत्रांसाठी प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि विधानसभा, विधान परिषद हे सुद्धा या सगळ्या वाटचालीमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला. जे एकूणच ज्या काळामध्ये स्त्रिया म्हणूया किंवा मुली म्हणूया घराबाहेर पडून चॅलेंज पूर्ण म्हणजे नोकरी करू शकत नव्हत्या, त्या काळामध्ये मी वृत्तपत्रामध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा गमतीने लोक असं म्हणायचे की नागपूर शहरामध्ये जर तुम्हाला रात्री बेरात्री कोणी मुली दिसल्या तर त्या या 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 आहे. म्हणजे संध्या राजूरकर असेल किंवा माझ्यासोबतच्या आणखी ज्या काही महिला, त्या 3-4च होत्या, त्या रात्री बेरात्री जर दिसल्या त्याच्यामध्ये मृणालिनी नानिवडेकर, मनीषा मांडवकर, वीणा अडिगे अशा बऱ्याचशा म्हणजे हिंदी मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये मोजक्या मोजक्या महिला होत्या की ज्या यांनी काम करत होत्या, त्याच्यामध्ये माझाही समावेश होता. माझी म्हणजे मला सांगताना आज अगदी आनंद होतो किंवा असं वाटतं की आपण काय हे केलेलं ना, तर माझी जी गाडी होती ना त्या गाडीचा नंबर पोलिसांना, ट्रॅफिक पोलिसांना पाठवता, त्याच्यामुळे माझी गाडी ट्रॅफिकच्या कुठल्याही याच्यामध्ये उभी असेल
तर बाकी सगळ्या गाड्या उचललेल्या असायच्या, पण माझी गाडी तिथल्या तिथेच असायची. एखाद दुसरा चुकून उचलून दिला तर त्याला तो मी गाडी घ्यायला गेल्यानंतर म्हणायचा अरे सॉरी मॅडम सॉरी तुमची गाडी चुकून उचलल्या गेली. तर अशा पद्धतीचं जे जे एक प्रेस्टीज आहे जे एक हे आहे ते आपण मी माझ्यासारख्या ज्या 2-3 महिला होत्या त्यांनी या समाजामध्ये निर्माण केलेलं होतं. माझे अनुभव असे आहेत की विद्यार्थी चळवळीमध्ये मी आल्यानंतर मग ते रास्ता रोको असेल, शिष्टमंडळाची भेट घेणं असेल, जे मी आम्ही म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून एका दिवशी 25,000 विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसवलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, हे एक काय म्हणतात त्याला रेकॉर्ड होता. त्याच्यानंतर या नागपूर शहरामध्ये ज्या दिवशी उपराजधानीची घोषणा शरद पवारांनी केली तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्या दिवशी नागपूरच्या संविधान चौकामध्ये एका विद्यार्थिनीचा ट्रक खाली चिंगरून मृत्यू झाला आणि त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी जो रास्ता रोको केला त्यामुळे जवळजवळ 1.5-2 तास शरद पवारांना घोषणा जाहीर करायला उशीर झालेला होता तो बिकॉज ऑफ अस अवर संघटन. तर हे अशा पद्धतीनं डॅशिंग काम करता 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 घरच्यांचा विरोध पत्करत पत्करत म्हणजे माझं नाव जर वर्तमानपत्रात छापून आलं असेल तर त्या दिवशीचं वर्तमानपत्र मला गादीखाली लपवून ठेवायला लागायचं. तर अशा पद्धतीने स्वतःला घडवत घडवत पुढे आले. ज्या लोकांनी या समाजामध्ये मला आणलं किंवा फुलेशाहू आंबेडकर मला समजून सांगितलं तो प्रसंग तर असा होता की मी मला कोणीतरी समुद्रामध्ये ढकलून द्यायचं आणि मग तुला तरंगता येत असेल तर तू तरंगत काठावर ये. जर मी तरंगत काठावर आले नसते तर आज तुम्हाला ही संध्या राजूरकर आहे ही दिसली नसती, कदाचित ती मध्येच डुबली असती किंवा तिचा अंत झाला असता. पण मी स्वतःला झपाटल्या घात काम करून स्वतःला सिद्ध करत करत काठावर येऊन पोहोचले आणि आज हे जे काही वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्यांच्या वर्तमानपत्रामध्ये राहुलजी काम करणं फार सोपी गोष्ट आहे, पण स्वतःच वर्तमानपत्र काढून त्या वर्तमानपत्राची संपूर्ण जबाबदारी घेऊन काम करणं हे म्हणजे अत्यंत कठीण काम आहे. आणि रोजच्या रोज नव्या नव्या परीक्षांना नव्या नव्या अडीअडचणींना सामोरे जावं लागतं. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज या वर्तमानपत्रामध्ये काम करताना जो काही माझ्यापाशी माझ्याजवळ जो काही अनुभवाचा साठा होता त्या अनुभवाच्या साठ्याच्या भरवशावर मी संपादकीय पूर्ण काम जे आहे ते सांभाळलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, लोकांनी त्याला अप्रिसिएट केलेला आहे. मुळात म्हणजे आपल्याकडे काय असतं ना, बहुजन संघटकवर जर मी बोलत आहे आणि बोलताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला लगेच फोन करून लोक सांगणार की संध्या तू जे काही बोलली ना ते काय बरोबर नव्हतं. तसं मला वृत्तपत्रामध्ये काम करताना जर माझ्याकडून एखादी हेडलाईन चुकली असेल किंवा एखाद्या लेखामध्ये चुकीचा मथळा गेलेला असेल तर मला लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून फोन येतात आणि सांगतात की हे असं नको व्हायला, नको हे काय सिली मिस्टेक तुम्ही केल्यात हे नको व्हायला. ह्या अशा पद्धतीनं समाज आमच्या सोबत आहे. दुसरी आर्थिक गोष्ट अशी म्हणजे ह्या वर्तमानपत्राला चालू ठेवावं ह्यासाठी अनेक हात पुढे आलेत. ओबीसी समाजातूनही लोकांनी बऱ्यापैकी या आर्थिक पाठबळ या समाजाला या सौरभला बहुजन सौरभला दिलेला आहे. आंबेडकरी समाज तर दातृत्व आहेच त्यांच्याकडे, दानपारमिता आहेच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. जवळजवळ 30-35 लोकांनी भागधारक झालेले आहेत, काही लोकांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत, काही लोकांनी 50,000 रुपये दिलेले आहेत आणि आजही तो कायम आहे. आम्ही आवाहन करत असतो की तुम्ही स्वतःच्या वाढदिवसाची जाहिरात किंवा तुमच्या घरच्या लहान मुलांची मोठ्यांची वाढदिवसाची जाहिरात तुम्ही आम्हाला द्या. जे लोक स्मृतिशेष झाले असतील तर त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ तुम्ही जाहिरात द्या आणि त्या पद्धतीने, कारण आपल्याला कमर्शियल जाहिराती तर मिळत नाही, कारण आपण ज्या वर्गामध्ये काम करतो ज्या समाजासाठी काम करतो तो समाज जरी उद्योजक असेल जरी प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर असेल पण ज्या लोकांमध्ये सामाजिक भान आहे किंवा सामाजिक चळवळीचं जे एक काय म्हणतो आपण त्याला जाणीव आहे तेच लोक वर्तमानपत्रासाठी पैसे. काही लोकांनी सांगितलं की आम्ही दिले आणि विसरलो पण. तर असे लोक आहेत समाजामध्ये. 2 वर्ष आली, 3-या वर्षामध्ये पदार्पण केलाय. माझ्या मला जे विद्यार्थी जीवनापासून ओळखतात असे लोक आजही मला सदिच्छा द्यायला येतात की तू हे काम चांगलं काम करते आहेस, हिंदू धर्माच्या विरुद्ध जनमत तयार करण्याचं काम तू करते, अशी प्रतिक्रिया परवा एका
व्यक्तीने माझ्या ऑफिसमध्ये येऊन दिल्यानंतर मी म्हटलं खरंच आपण हे काम करतो का, माझ्यात माझ्यावर विश्वास बसत नव्हता. तर अशा पद्धतीने मी काय काम करते आहे किंवा मला काय करायचं आहे हे काही माहित नसतं. मला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे याचा विचार मी आदल्या दिवशी कधीच करत नाही, कारण मला तथागत या शब्दाचा चांगला अर्थ उमगलेला आहे. तथागत म्हणजे आजचा विचार करणारा, वर्तमानाचा विचार करणारा, कारण भविष्य तर माझ्या हातून निघून गेलं, जो भूतकाळ माझ्या हातून निघून गेलेला आहे. भविष्यात मला काय करायचं आहे मी सांगू शकत नाही, पण वर्तमान काळ माझ्या हातात आहे आणि ह्या वर्तमान काळामध्ये मला काय करायचं आहे याचाच मी आज विचार करते, आजचा विचार करते. आणि मी जेव्हा विद्यार्थी होते ना तेव्हा पण मी आजचाच विचार करायचे, कारण मला हे माहित होतं की मी घरी गेल्यानंतर माझ्या समोर काय वाढलेलं आहे आणि मी उद्या काय करू शकेल किंवा काय करू शकणार नाही. पण सुदैवाने दैव वगैरे मानत नाही, पण सुदैवाने हे मानलं पाहिजे की माझ्या घरी माझे वडील ज्या चाकोरीत जगत होते, जे वडील संध्याकाळी 6 नंतर घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणत होते. मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा रात्री 2 वाजता माझे वडील गेट उघडायला दारात येत होते. हे परिवर्तन मी माझ्या कृतीतून करून घेतलेलं आहे. आणि मी जर सच्ची आहे, मी जर सत्य आहे, माझ्यात जर सत्य आहे, मी काम करते आहे सत्याने काम करते आहे, माझ्या मनामध्ये करुणा आहे, मी जर माझ्यामध्ये जर मी माझी सहनशीलता डेव्हलप, आजही अनेक लोक टीका करतात, अनेक लोक लांछन लावतात, अनेक लोक बाई म्हणून नाही लांछन लावतात, ही सगळी सहन करत असताना उत्तर द्यायचं नाही, आपल्या कामाने आपण सिद्ध व्हायचं हे मी ठरवलं. त्यावेळेसही मी जेव्हा विद्यार्थी होते, युवा होते आणि आजही मी पत्रकार म्हणून, सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी तेच ठरवलेलं आहे की लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात आपला वेळ खर्ची घालायचा नाही. आपण सिद्ध करायचं स्वतःला, जे आज आपला विरोध करतात उद्या ते कदाचित आपले समर्थक असू शकतात, ही भावना मनामध्ये ठेवून मी माझी वाटचाल सुरू ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने वाटचाल करायला पाहिजे, किंवा ज्यांना जसं शक्य आहे तसं, कारण मी माझा दायरा ठरवलेला आहे आणि त्या दायऱ्याला धरून मी काम करते. अगदी, तुम्ही हा जो बहुजन संघटकचा आणि त्याच्या अगोदरचा तुमचा प्रवास हा एकत्र या चांगल्या पद्धतीने मांडला, अर्थात तुम्ही तुमचे चॅलेंजेस यावेळी सांगितले आणि समाजाप्रती असलेली, म्हणजे समाज आपल्याकडे कशा पद्धतीने बघतो, आपल्या वर्तमानपत्राचं ऑडिटिंग रोज समाज करतो आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्या चुका असतात त्या आपल्याला कळवतं, यावरून आपण आपल्या समाजाची जी काही जागरूकता आहे ही आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे आपली जबाबदारी सुद्धा मोठी होते, ती वाढते. अर्थात ही जबाबदारी पेलत असताना जे काही तुमच्या समोर चॅलेंजेस आलेले आहेत, हे चॅलेंजेस तुम्ही कसे, म्हणजे चॅलेंजेसला कसं तुम्ही आव्हानाला तोंड देत आहात आणि कसं तुम्ही फेस करत आहात? चॅलेंजेस आव्हानं जे काही आहेत ते आव्हानं मुळात नाहीच, ते आव्हानं मी मानत नाही, कारण परिस्थिती आपल्या समोर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जगायला भाग पाडते. दैनिक बहुजन सेवक काढत असताना माझा कुठेही विचार केला गेला नव्हता, पण कालांतराने ही जबाबदारी माझ्यावर आली आणि ह्या जबाबदारीला मी कसं फेस करायचं हे माझ्या कळत न कळत माझ्यातून घडत गेलं. म्हणजे मी हे नाही म्हणत की बा हे वर्तमानपत्र माझ्यासाठी काढलं, नाही, ते वर्तमानपत्र माझ्यासाठी नाही काढलं, कारण मी वर्तमानपत्रामध्ये काम केलेलं आहे. मला माहित होतं वर्तमानपत्र पत्रामध्ये काम करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे, अडचणीची गोष्ट आहे आणि 24 तास तुम्हाला सतर्क राहावं लागतं, राबावं लागतं आणि ही राबण्याची तयारी असणारी मंडळी फार कमी आहे आणि म्हणून राबण्यासाठी मानसिक तयार असणं ही सर्वात मोठं चॅलेंज माझ्यासमोर आहे, आजही आहे. आणि हे चॅलेंज स्वीकारत ह्या चॅलेंजला काय म्हणतात त्याला सुरळीत करण्याचं काम मी आज करते आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबते मी. कोणाची दया किंवा गयावया वगैरे हा जो प्रकार आहे ना तो राहुलजी मी सहसा करत नाही. मी फटकळ आहे, बोलते आणि माझ्यासोबत काम करणारी जी मंडळी आहे ही माझी कर्मचारी नाही आहे मुळात. ही पार्ट टाइम काम करतात माझ्यासोबत आणि सर्वात महत्वाचं काय असतं की आपण ज्यांच्या सोबत काम करत आहोत ते आपल्याकडे किती महत्वाची व्यक्ती म्हणून पाहतात. तर माझा इथला जो स्टाफ आहे तो अर्धा अधिक लेडीज आहे. आपण थोडस याला क्लिअर करू. मला तुम्ही तुमचं जे काही म्हणजे याचे जे काही महत्वाची लोक आहेत आणि बहुजन सौरभ चालतं कसं,
म्हणजे याच्यामध्ये लेख कोण करतं किंवा काय कर्मचारी म्हणून काम कसं करतं याची जरा इत्यंभूत माहिती एका प्रॉपर वेनं तुम्ही आम्हाला द्या, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना हे कळेल की हे जे वर्तमानपत्र आहे हे किती आव्हानात्मक पद्धतीमध्ये किती संघर्षातून पुढे येत आहे आणि आपल्याला सिद्ध करत आहे हे सुद्धा लोकांना याची जाणीव होईल. अगदी अगदी, या वर्तमानपत्रामध्ये खूप जास्त लोक नाही आहे. या वर्तमानपत्रामध्ये मुख्य संपादक म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे अत्यंत महत्वाची जबाबदारी, आर्थिक भार ते सहन करतात आहे. म्हणजे दर महिन्याला जो काही खर्च होतो त्याच्यामध्ये 40 ते 50 हजार रुपये ते स्वतःच्या खिशातून टाकतात. आणि टाकतात म्हणजे काय, रिटायर्ड आफ्टर रिटायरमेंट त्यांनी वकिली सुरू केली आणि ह्या वकिलीमधून जो काही पैसा त्यांना मिळतो तो बहुजन सौरभ मध्ये ते घालतात आणि त्याच्यातून ते हा बहुजन सौरभ चालतोय सध्याच्या स्थितीमध्ये. कारण गेल्या वर्षभरामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आर्थिक, त्याला डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांनी बऱ्यापैकी साथ दिलेली आहे. त्यानंतर विलास गजबी असतील किंवा सेवानिवृत्त माहिती अधिकारी नरेश मेश्राम आहेत आमच्यासोबत, ते माझ्यासोबत संपादकीय जबाबदारी पार पाडतात. विलास गजबे लोकांमध्ये जनसंवाद निर्माण करण्याचं काम करतात, वेगवेगळे उपक्रम ते राबवतात जेणेकरून ह्या बहुजन सौरभला आर्थिक पाठबळ कसं मिळेल, सामाजिक म्हणजे दृष्ट्या या वर्तमानपत्राला लोकांपर्यंत पोहोचवता कसं येईल त्याचा ते सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असतात. त्यानंतर माझ्याकडे 5 ऑपरेटर आहेत, त्यामध्ये 3 महिला आहेत, सुषमा असेल, रजनी असेल, पपिता असेल, त्यानंतर आमचे निशिकांत आणि शेखर हे पे सेटर. ह्या सगळ्या गोष्टी चांगलं कसं देता येईल लोकांना याच्यासाठी ते सातत्यानं धडपडत असतात. बातम्या काढण्यामध्ये मला हे लोक मदत करतात. आणि मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन जे आहे ते डायरेक्ट माझ्याशी आहे. जे एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आलं ते फार लहान व्यक्ती आहे, पण ते असं म्हणाले की मॅडम तुम्ही वर्तमानपत्र काढलं पण या वर्तमानपत्रामध्ये साहेब लोक कमी ठेवा. तर मी म्हटलं कसं काय, जर साहेब लोक तुम्ही ठेवले तर तुमचं वर्तमानपत्र जास्त दिवस चालणार नाही. झालं काय की आमच्याकडे साहेब नावाची गोष्टच नाही आहे. आम्ही त्याला असं स्वरूप देऊन टाकली की ते आमचं एक कुटुंब आहे. हे 5 ऑपरेटर, सर्क्युलेशन सांभाळणारे, कलेक्शन करणारे, हे जे सगळे लोक आहेत, अविनाश आहे, अविनाश रोज सकाळी 5:30 उठून सर्व स्टॉलवर जे अंक विकल्या जातात त्याचं कलेक्शन आणतं. पल्केश जो आहे तो रात्री 2 वाजता सर्व स्टॉलवर वर्तमानपत्र पोहोचवतो. आज नागपूर शहरातल्या 18 स्टॉलवर आपलं वर्तमानपत्र आहे. हे जे जिक्रीनी सौरभ दिवसेंदिवस अजून काय म्हणतात त्याला बलशाली होत आहे, बलशाली होत आहे, स्ट्रॉंग होत आहे आणि सातत्यानं ज्ञानेश्वर जरा रक्षक असतील किंवा हे सगळी जी मंडळी आहे भागधारक आमची अनेक लोक आहेत त्या प्रत्येकाचं जर मी नाव घेतलं 30-32 लोक आहेत की जे सातत्यानं नागेश भुरपुरे आहेत, धर्मेश भुसाटे आहेत, हे सगळी मंडळी विचारत असतात की रे कसं चाललंय, काय चाललंय, ही हे बातमी आपल्याकडून का सुटली. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक कुटुंब आणि त्या कुटुंबाची प्रमुख म्हणून माझ्यावर ही जबाबदारी आलेली आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी पार पाडताना थोडा त्रास मला होतो, थोडा अधिक त्रास लोकांना होतो आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कधी लोक नाराज होतात. कठोर भूमिका घेतली की सगळे लोक नाराज होतात आणि थोडी मवाळ भूमिका घेतली, थोडी गोडगोड भूमिका घेतली की लोकांना बरं वाटतं. तर मग कधी काय कधी गोड कधी खारट कधी तिखट अशा पद्धतीने स्वतःला मोल्ड करत याची जबाबदारी मी पार पाडते आहे. आणि एक जे काही आंदोलन समाजामध्ये होतात किंवा संस्था संघटनांची जे प्रोग्राम या समाजामध्ये होतात तर ह्या समाजाच्या ज्या काही संस्था संघटना आणि जे काही काम करणारे लोक आहेत, जे काही आंदोलनाची भूमिका घेऊन पुढे येत आहेत तर त्या लोकांचा आवाज बहुजन सौरभच्या माध्यमातून बुलंद करण्याचं काम आपण करतो आहोत. हे सर्व करत असताना कुटुंब प्रमुखाची भूमिका वडिलांकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की वडील आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत पण आई पण आपल्या कुटुंबाची प्रमुख असते. आई कधी कधी वडील गेल्यानंतर आई वडील आणि आई दोन्ही भूमिका पार पाडताना आपण बघतो. समाजामध्ये हे वर्तमानपत्र आई आणि वडील ह्या दोघांची भूमिका पार पाडत आहे हे मी अगदी आपल्याला आवर्जून सांगेन.
नक्कीच तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या भूमिका सांगितल्या. मला अजून एक भूमिका समजून घ्यायची आहे, ती म्हणजे वितरणाची. वितरणाची प्रोसेस जी तुम्ही तयार केली ही एक आगळी वेगळी पद्धती आहे, आणि जे काही फेल्युअर्स ऑफ अदर आंबेडकराईट पेपर्स आहेत त्यातून तुम्ही ती डेव्हलप केलेली आहे आणि त्या पद्धतीने ती रन केली, त्यामुळे आज बहुजन सरळ चांगल्या पद्धतीने वर्कआउट होत आहे, त्याबद्दल सुद्धा सांगावं. आपण काय केलंय की आपली स्वतःची यंत्रणा नाही निर्माण केली, तर जी रुटीन यंत्रणा या समाजामध्ये काम करते आहे, तर त्या यंत्रणेचाच आपण उपयोग करून, म्हणजे त्याच यंत्रणेचा उपयोग करून, समजा माझ्या घरी इतर दोन वृत्तपत्र येत आहेत आणि मला बहुजन सरळ लावायचं आहे, तर मी ते दोन वृत्तपत्र टाकणाऱ्यालाच म्हणेल की हे दोन टाकताय ना तू, तर हे पण बहुजन सरळ पण टाकतं अशा पद्धतीने. कारण काय होतं की आपण एखाद्या माणसाला ती जबाबदारी दिली, आता एक व्यक्ती आम्हाला असं भेटले की त्यांच्याकडे 100 घरी पेपर टाकायसाठी त्यांनी तयारी केली, पण आज मध्ये ते आजारी पडले, ते 100 घरी पेपर कोण टाकेल? बरोबर. ते 100 घरचे जे लोक आहेत ते सारखे फोन करून विचारणार की आमच्याकडे आज पेपर नाही आला, आज आमच्याकडे पेपर नाही आला. त्यापेक्षा आम्ही त्या लोकांना असं सांगतो की तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी जो वृत्तपत्र टाकतो, अन्य वृत्तपत्र टाकतो, त्याला तुम्ही बहुजन सौरभ टाकायला सांगा. ही वितरणाची प्रणाली आपण स्वीकारलेली आहे. नक्कीच. आता दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या भागात तुमचं आता वृत्तपत्र पोहोचलेलं आहे आणि भविष्यातील तुमचे प्लान काय? आज नागपूर शहरातल्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये तर नाही म्हणता येईल, पण जो काही आपला समाज आहे, बहुजन समाज, बहुजन समाजातल्या लोकांपर्यंत आपला प्रिंट मीडिया जातो आहे आणि आपला जो PDF आहे, जो PDF मी तुम्हाला पण पाठवते, तर तो PDFच्या माध्यमातून जो आहे आज छत्तीसगड असेल, जिकडे जिकडे आपला समाज आहे किंवा जिकडे जिकडे माझे जे ग्रुप माझ्याशी अटॅच आहेत, तर त्या सगळ्या लोकांपर्यंत, म्हणजे मला माझ्या एका व्ह्युअरनी सांगितलं होतं की म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी आपला वर्धापन दिन च्या आधी की आपल्या पेपरचा जो PDF रीडर आहे हा 72,000 आहे. तर आम्ही त्याला आकारत नाही, पैसे आकारत नाही. आम्ही एक रुपया जरी आकारला असता तर आज आमच्याकडे 72,000 रुपये जमा झाले असते, पण आम्ही त्याला पैसे आकारत नाही. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये PDFच्या माध्यमातून आपलं वर्तमानपत्र जातं. आज जे आपलं वर्तमानपत्राचं जाळं आहे, तर हे विदर्भात किती जिल्ह्यांमध्ये आहे आणि आपले भविष्यातले प्लान कसे? आता लवकरच म्हणजे जिल्हावार वाचक मेळावे घेण्याचं प्लॅनिंग आहे आपलं. वाचक मेळाव्याच्या माध्यमातून ते आपल्याला वर्तमानपत्र लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आपला विचार असा आहे, म्हणजे डॉक्टर कांबळे लोकांना असं सांगतात की मी PDF तुम्हाला रात्री पाठवतो, तुम्ही सकाळी तुमच्या शहरामध्ये त्याची प्रिंट काढून ती डिस्ट्रीब्यूट करा. ती जबाबदारी आम्ही नाही घेणार की तिथे तिथपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत प्रिंट केलेल्या कॉपीज पोहोचू. त्यापेक्षा बेस्ट आहे की मी तुम्हाला रात्री PDF पाठवतो, तुमच्या भागातल्या बातम्या त्याच्यात कव्हर कशा होतील हे बघतो, आणि तुम्ही तुमच्या भागातल्या जाहिराती आम्हाला द्यायच्या, त्याचा परसेंटेज आपण ठरवून घेऊ आणि तुम्ही तुमच्या शहरामध्ये त्याचं प्रिंटिंग करून डिस्ट्रीब्युशन करायचं. मुळातच नवीन कन्सेप्ट आहे. हा अगदी अगदी, मी सुद्धा त्याच्यामध्ये मी ऐकलेला आहे आणि सगळं मी समजून घेतोय. मुळातच ज्या पद्धतीनं आम्ही बहुजन संघटक एक डिजिटल मीडिया म्हणून चालवतो, त्याच पद्धतीनं बहुजन सौरभ सुद्धा वाढावा ही आमची एक आत्मीयता आहे, आमची भूमिका आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर एकही आंबेडकरी वर्तमानपत्र मोठ्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारानं चालायला पाहिजे असं आपल्याला दिसत नाही. काही प्रमाणात पाक्षिक आणि साप्ताहिक हे चालतायत, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा सातत्य आपल्याला दिसत नाही. परंतु 2 वर्ष सातत्यानं या पद्धतीनं हे वर्तमानपत्र चालत आहे, मी स्वतः हे बघत आहे आणि एक यशस्वी पद्धतीने त्याची वाटचाल चालू आहे. तर ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि त्या वर्तमानपत्राच्या संपादिका म्हणून ज्या पद्धतीनं संध्या राजूरकर काम करत आहेत ही खरोखर अभिनंदनीय आहे. आणि ते नक्कीच भविष्यातली त्यांची जी काही वाटचाल आहे ती यशाकडे नेणारी वाटचाल आहे असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. आपण हे वर्तमानपत्र समजून घेत असताना मला काही महत्वाच्या भूमिका ज्या समजून घ्यायच्या आहेत की आपण आपल्या वाचकांना आणि जे काही प्रेक्षक आहेत हे जे बघत आहेत यांना बहुजन संघटक कसा प्राप्त होईल याबद्दल तुम्ही माहिती सांगावी. बहुजन सौरभ जो आपला वर्तमानपत्र आहे ते बेसिकली न्यूज बेस्ड नाही आहे, न्यूज बेस्ड वर्तमानपत्र आहे. आणि हे वर्तमानपत्र जर नागपूर शहरामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नागपूर शहरामध्ये जे वर्तमानपत्र इतर वर्तमानपत्र तुमच्याकडे आणून देतात त्यांना जर तुम्ही सांगितलं की आम्हाला बहुजन सौरभ पण लावायचं आहे. गंमत काय झाली एकदा की तो हॉकर आणूनच नव्हता देत वर्तमानपत्र, तर त्या
माझ्या मैत्रिणीने काय केलं की त्याला सांगितलं की जे तू वर्तमानपत्र टाकतोय ना ते तू आम्ही बंद करते, तू जोपर्यंत बहुजन सौरभ टाकणार नाही तोपर्यंत मी दुसरे वर्तमानपत्र तुझ्याकडून घेणार नाही. कारण त्यांनी गुलाब माची मारली की हे वर्तमानपत्रच नाहीये. तर त्यावेळी काय झालं की तिने जेव्हा असं म्हटलं की हे जी तू बाकीची वर्तमानपत्र टाकतोय ती बंद कर, मला जोपर्यंत तू बहुजन सौरभ देत नाही तोपर्यंत हे वर्तमानपत्र टाकू नको, तर त्याने त्या पठ्ठ्यानी हॉकरनी दुसऱ्याच दिवशी तिच्याकडे येणारी रेग्युलर वर्तमानपत्र आणि बहुजन सौरभ टाकायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीचं ही वातावरण आहे. जे कसं आहे, हॉकरच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी सुद्धा आपलीच आहे, आपल्या समाजातली आहे, तिच्यात काही ब्राह्मण मंडळी नाही आहे, ही बहुजन समाजातलीच मंडळी आहे. पण त्यांच्यावर जो काही पगडा आहे तो पगडा दूर करायचा. नवीन पेपर आलाय, नवीन पेपर आलाय आणि इतर पेपरमध्येही तसं. एकदा का आता गोष्ट आहे, वर्षभरापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते की माझ्याकडे दोन एक्सपर्ट ऑपरेटर होते. एका दिवशी त्या दोन्ही ऑपरेटरनी काम सोडलं. आमच्या समोर प्रश्न पडला की मी, डॉक्टर कांबळे, विलास गजबे, ज्ञानेश्वर दादा आणि बाकीची जी काही मंडळी आमच्यासोबत काम करणारी होती, आमच्या समोर प्रश्न पडला की आता उद्याचं काय. मला रात्रभर झोप नाही आली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांना फोन केले आणि त्यांना म्हटलं की आता ऑपरेटर एक जो पेज सेटिंग करतो असं असेल तर तुम्ही माझ्याकडे पाठवा. आणि नंतर तिसऱ्या दुसऱ्या दिवशीचं तर आमचं काम झाल्यानंतर मला ऑपरेटर मिळाले आणि खूप चांगले ऑपरेटर मिळाले. नंतर मला कळलं की ते दोन्ही ऑपरेटर आपलं ना आमच्या नागपुरातल्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये कामाला जास्त पैसे देऊन त्यांना तिकडे नेण्यात आलं. तर ही जी आहे ती स्पर्धा म्हणा किंवा हे वृत्तपत्र बंद कसं पडेल याच्यासाठी, या वृत्तपत्राच्या डॅमेज कसं करता येईल याच्यासाठी एक वर्ग सातत्यानं काम करतो आहे आणि त्याला फेस करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे. आणि याच्यासाठी मी या बहुजन संघटकच्या माध्यमातून माझ्या सगळ्या प्रेक्षकांना आणि वाचकांना हे सांगेल की ह्या वर्तमानपत्राला जर जगवलं तर अन्य मंडळी वर्तमानपत्र काढण्याची हिंमत करतील. हे वर्तमानपत्र जर जगलं नाही तर यापुढे कोणीही वर्तमानपत्र काढायची हिंमत करणार नाही. नक्कीच बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण आपण या इतिहासातून आपण धडे शिकत असतो आणि ज्यावेळेस असे धडे जर तयार असतील आपल्या समोर की पराभव आणि पराभव, तर अर्थातच कोणी प्रयत्न करणार नाही. मुळातच माझा वैयक्तिक असा विचार असतो की आंबेडकरी चळवळ तोपर्यंत मजबूत होणार नाही जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करणार नाही, काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार नाही आणि काहीतरी ज्या पद्धतीनं देता येतं ती देणारी गोष्ट आपण जोपर्यंत बनवत नाही, ती प्रोडक्ट बनत नाही, तोपर्यंत आंबेडकरी संस्कृती म्हणा किंवा आंबेडकरी चळवळ यशस्वी होणं कठीण आहे. आणि त्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभं केलं वर्तमान पत्राच्या क्षेत्रामध्ये हे अतिशय अतुलनीय गोष्ट आहे. मी अनेक संघटना, अनेक पक्ष असतील, अनेक गोष्टींमध्ये मी बघतो की सातत्यानं ते प्रयत्न करत आहे की आपला मीडिया बनला पाहिजे, आपला मीडिया बनला पाहिजे, परंतु ते मीडिया बनवण्यात अपयशी ठरले. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं तो मीडिया उभा केला आणि चालवताय, सो तुम्हाला खऱ्या अर्थानं जयभीमच केला पाहिजे की खऱ्या अर्थानं तुम्ही इतकं मोठं काम करताय. मला फक्त आपल्या प्रेक्षकांना दैनिक बहुजन सौरभ मध्ये काय काय असतं हे जरा कळू द्या. दैनिक बहुजन सौरभ मध्ये पान नंबर 2 आणि 3 हे जसं आपण जर एखादं लेख लिहितो म्हटलं किंवा एखादं व्याख्यान लिहितो देतो म्हटलं तर आपल्याला किमान 10 पुस्तकं रेफर करावी लागतात. तर बहुजन सौरभ मध्ये जे 7-8 लेख आपण प्रकाशित करतो ते वेगवेगळ्या अँगलनी सामाजिक भूमिका मांडणारे लेख असतात. समाजामध्ये रोज ज्या काही घटना घडतात किंवा त्याचं आकलन, विश्लेषण, चिंतन, मनन हे सगळं मांडलेलं असतं. म्हणजे बघ, एक लेख वाचायसाठी 10 पुस्तकं वाचायची गरज, एक लेख वाचला की त्याला 10 पुस्तकं वाचल्याचं समाधान मिळतं. हे जे काही आपण तोडगा काढलेला आहे त्याच्यामध्ये मग ज्ञानेश वाकुडकर असतील, दत्तकुमार खंडाळे असतील, चंद्रकांत झकाले असतील, आमचे रुटीन जे आहेत वेगवेगळे कॉलम लिहिणारे लोक आहेत, बौद्धाचार्य राऊत आहेत, दर सोमवारी आमचे नागेश चौधरी. म्हणजे एकूण मला असं म्हणायचं आहे की संपादकीय पेजवर जवळपास 8-1 लेख असतात. संपादकीय असतं शेवटच्या पानावर आपण लोकलच्या बातम्या देत असतो. लोकलच्या बातम्या घेतो, महाराष्ट्रातील बातम्या, आपल्या संस्था संघटनांच्या बातम्यांच्या कार्यक्रमांच्या बातम्या आपण देत असतो. आणि आणि पहिल्या पेजवर एकूण राष्ट्रीय बातम्या आणि महाराष्ट्राच्या महत्वाच्या बातम्या, या जनरल ज्या बातम्या असतात त्या आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. अशा पद्धतीनं बहुजन सौरभचं स्ट्रक्चर आहे. प्रेक्षकांना आपण आवाहन करूयात की आपले लेख
आपले विचार, आपल्या बातम्या, आपल्या कविता, जर आपलं साहित्य दर्जेदार असेल. राहुलजी, आपण दर रविवारी जे 2 पानं काढतो तिथे रविवारी आपण संपादकीय न घेता समीक्षा, पुस्तक परिचय, कविता, हे जे वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत, ललित असेल, कथा असेल, कविता असेल, हे सगळे साहित्य प्रकार म्हणजे ते आपल्या आपल्या विचाराचे आपल्या चळवळीला हे करणारे, आपल्या समाजातल्या लोकांनी जे काही पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकाचं समीक्षण, त्या पुस्तकाचा परिचय, त्या पुस्तकाची साभार पोच, त्या एखादी कथा, एखादी कविता. अगदी बरोबर. तर या पद्धतीनं मला लक्षात येतंय की बहुजन सौरभला आपण आपलं साहित्य जर पाठवायचं असेल तर आपला पत्ता सांगा. बहुजन सौरभ ईमेल आयडी आहे bahujansaurabh@gmail.com. या ईमेल आयडी वर आपण आपले साहित्य पाठवू शकता, आपले लेख पाठवू शकता. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9422860648. या नंबरवर तुम्ही आपलं साहित्य व्हॉट्सअप करू शकता. नक्कीच आपण आपलं साहित्य सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण आपलं साहित्य पाठवू शकता, परंतु साहित्याचा दर्जा हा फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या बेसवर असला पाहिजे. तो मेन क्रायटेरिया आहे. आपण प्रेमाच्या कविता छापत नाही, आपण या सगळ्या गोष्टीपासून फार दूर आहोत. म्हणजे आपल्याला पाना फुलात रमणं हे ठीक आहे, पण आपला पेपर मुळात फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी बांधिलकी सांगणारा असल्यामुळे आपण त्याच्या आता मध्ये एकदा काय झालं, चुकून एका लेखामध्ये गणपतीचा उल्लेख अनुषंगाने आलेला होता, तेव्हा मला एका वाचकाने अगदी कान पकडल्यासारखं मला इतकं रागवलं की आपल्या वर्तमानपत्राच्या लेखामध्ये गणपती आणि देवीचा उल्लेखच व्हायला नको. तर असं अशा पद्धतीचं लिखाण आपण प्रकाशित करत नाही. तर या निमित्तानं एक म्हणजे ज्या पद्धतीनं संध्या राजूरकर मॅडमनी सांगितलं की चुका काम करणाऱ्याच्याच होतात, जे काम करत नाहीत ते चुकत पण नाहीत आणि त्यांना कोणी बोलत पण नाहीत, अर्थात आम्ही काम करतो म्हणून आमच्या चुका पण होतील आणि ज्या चुका होतील त्या मोठ्या मोठं म्हणून तुम्ही आमचे कान पकडता आणि आम्हाला समजावून सांगता ते आम्ही शिरोधार्य मानतो आणि त्याच्यामधले जर खरेपणा असेल तर ते आम्ही ऍक्सेप्ट करून त्या पद्धतीनं बदल करून जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करत असतो. अर्थात तुम्ही काय आणि मी काय दोन्ही गोष्टी आपण या पद्धतीनं समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. तर या पद्धतीनं हे वर्तमानपत्र आपण चालवत आहे, वर्तमानपत्राचा पुढचा टप्पा तुमचा काय असेल? नाही, या निमित्तानं मी असं सांगेल की बहुजन संघटक असो की बहुजन सौरभ असो, आपल्या समाजातल्या उद्योजकांनी, आपल्या समाजातल्या प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर मंडळींनी किमान आर्थिक बळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या चॅनलवर कोणी शेटजी भटजी तर जाहिरात देणार नाही, पण हे आपल्या समाजाचं माध्यम आहे, या माध्यमाला जर बळकट करायचं असेल तर आपल्या समाजातल्या ह्या लोकांनी, उद्योजकांनी आपली जाहिरात देऊन किंवा नवीन एखादं प्रॉडक्ट या समाजामध्ये असेल तर ते त्या प्रॉडक्टची देऊन ह्या ह्या चॅनलला म्हणा किंवा ह्या माध्यमाला, कारण मी ना गेल्या काही दिवसात जेव्हापासून मी बहुजन संघटकशी माझं नातं निर्माण झालं तेव्हापासून बहुजन संघटक असो की बहुजन सौरभ असो माझं आहे, हा मीडिया माझा आहे असं मला सातत्यानं वाटतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या मीडियावर बोलवलं जातं तेव्हा ते मला सांग लोकांना माझं हे सांगणं आहे, प्रेक्षकांना माझं हे सांगणं आहे, वाचकांना माझं हे सांगणं आहे की हा मीडिया जगवा आणि हे जगवण्यासाठी तुम्ही या मीडियाला जाहिराती द्या. जाहिरात जर या मीडियाला मिळाली तर आज आहे त्यापेक्षा अधिक जोमाने, अधिक चांगल्या पद्धतीने हा मीडिया तुम्हाला चांगलं चांगलं देऊ शकतो. तर माझी विनंती राहील लोकांना, सगळ्या पाहणाऱ्यांना, की तुम्ही ह्या मीडियाला जगवा. ह्या मीडियाला जगवण्यासाठी तुम्हाला जाहिरात द्यावी लागेल, वाढदिवसाची द्या, मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे आपल्या प्रॉडक्टची जाहिरात द्या. आज प्राध्यापक मंडळींनी किंवा इंजिनियर लोकांनी जर ठरवलं तर हा मीडिया कोणालाही लाचार होणार नाही. ह्याच्या पाठीशी जर ही मंडळी उभी राहिली, या समाजामध्ये काय उद्योजक नाही आहे, या समाजामध्ये काय व्यवसाय करणारे नाही आहे, इंडस्ट्रियलिस्ट नाही आहे, छोटे मोठे जे कोणी आहे त्यांनी जर असं ठरवलं, कारण आम्ही मॉलमध्ये जाऊन कोणाच्या वस्तू विकत घेतो, तिथे काय आमची माणसाची इंडस्ट्री आहे का? नाही ना. मग आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या इंडस्ट्रीची माहिती जर आली तर तुम्हाला ही मंडळी तुमचा माल विकत घेईल. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मालाची माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. जर ह्या आपल्या लोकांना माहितीच नाहीये की आपण बूट पण तयार करू शकतो, आपण चपला पण तयार करू शकतो, अरे आपल्या माणसाचे हे दुकान आहे, अरे आपल्या माणसाचा हा मॉल आहे, अरे आपल्या माणसाचं हे आहे, तर अशा पद्धतीनं आपण जर शेटजी भटजीच्या दुकानात जाऊन माल खरेदी करून त्याला
सबळ करण्यापेक्षा आपण जर आपल्या दुकानामध्ये आपल्या समाजातल्या 85% लोकांना आकर्षित करू शकलो तर हा सर्व जो काही जे काही आवक आहे किंवा जो काही व्यवहार आहे जी काही उलाढाल आहे ती आपल्या समाजामध्ये वाढली पाहिजे. सिंधी माणूस हा विचार करतो सिंधी सिंध्याकडे जातो शेटजी शेटजीकडे जातो मारवाडी मारवाड्याकडे जातो पण आपल्या समाजाने कुठे जावं हे अजून आपल्या समाजाने तय नाही केलेलं आहे. त्याला त्याची जाहिरात झालेली नाही आहे. आज अनेक लोक आहेत तांदूळ मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने आमच्या आजूबाजूला तांदूळ व्यापारी आहेत त्या लोकांनी जर असं ठरवलं की हा इतका चांगला दर्जेदार तांदूळ आहे हा विकत घेतला पाहिजे जर हे 100 पोते तांदूळ जर माझ्या दारात येऊन पडले असतील आणि माझ्याकडे तांदूळ आहे जर लोकांना माहीत झालं माझ्याकडे गहू आहे माहिती झालं माझ्याकडे हे उत्पादन आहे माहिती झालं तर माझ्या समाजातल्या लोकांचं हे कर्तव्य आहे की मी ते विकत घेतलं. पण दर्जा कायम ठेवून जर मी वर्तमानपत्र चालवत आहे तर मला वर्तमानपत्राचा दर्जा कायम ठेवूनच लोकांपर्यंत जावं लागेल ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. नक्कीच यावेळी अतिशय मनमोकळेपणाने आज आपण बहुजन सौरभच्या अर्थात संध्याताई राजूरकर यांची सुद्धा आपण सावित्रीच्या लेखीमध्ये ही मुलाखत घेतली. मुळातच त्यांची मुलाखत घेणं म्हणजेच आज तुम्हाला कळलं असेल की त्यांनी पूर्णपणे ते वाहिलेलं आहे बहुजन सौरभला. त्यामुळे त्यांची मुलाखत घेत असताना सगळ्याच्या सगळं फक्त आणि फक्त बहुजन सौरभच येत होतं. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी ते पूर्णपणे वाहिलेलं आहे अर्थात त्यांची कमिटमेंट त्यांचं सातत्य हेच त्याचं खरं गमक आहे. कमिटमेंट केल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही त्यांना दिवस रात्र फक्त आणि फक्त ज्या पद्धतीनं एखाद्याला वाटतं की बाबा आपलं चांगलं झालं पाहिजे म्हणजे लहान बाळ असेल आपलं तर आपल्याला वाटतं की आपलं बाळ मोठं झालं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्याच पद्धतीने त्यांना फक्त असं वाटतं की बाबा बहुजन सौरभ मोठा झाला पाहिजे ही जी काही वेल लावलेली आहे ही वेल वृक्षात याचं रूपांतर व्हावं वटवृक्ष याचा भाव एवढीच त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून आज आम्ही सावित्रीच्या लेखी या टॉक शो मध्ये ज्यावेळेस मी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेस मला समाजाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की एवढ्याच कमिटमेंटने जर एखाद्या सावित्रीच्या लेखींनी कामं करायला सुरुवात केली तर ते नक्कीच यशस्वी होणार अपयश तिथे अजिबात नसणार हे मी ठासून या ठिकाणी सांगू शकतो. आणि या ठिकाणी आपण जो वेळ दिला पण आपण थांबण्यापूर्वी मी असं सांगेल की सावित्रीबाई फुल्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष करत सत्यशोधक समाजाचं काम किंवा ज्योतिराव फुल्यांचं काम पुढे नेलं हे बहुजन सौरभचं काम पुढे नेत असताना अनेक सावित्री माझ्याशी जुळल्या आहेत. प्राध्यापक माधुरी गायधनी असतील डॉक्टर वीणा राऊत असतील बऱ्याच वाटा आहे अनेक अनेक माझ्या बुद्धी संडे स्कूलच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी असतील किंवा या समाजामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करणाऱ्या माझ्या डॉक्टर प्राध्यापक मैत्रिणी असतील या सगळ्या मैत्रिणींचाही तेवढाच वाटा आहे जेवढा माझा मी माझ्या कामामध्ये जेवढं स्वतःला झोकून दिलाय तेवढंच माझ्याकडे लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा ह्या माझ्या मैत्रिणी करतात. संध्याला काय हवं नको हे बघण्याचं काम माझ्या मैत्रिणी अत्यंत जबाबदारीने करतात. माझं चुकलं माझं काय बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम सुद्धा माझ्या आणि ही खरी मैत्री आहे ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी हे माझं बळ आहे. मग लीना निकम असेल कुठून तरी कोणाचं असं जुनं एखादी मैत्रीण मला फोन करते अगं बाई ते वाचलं आम्ही तुझं तो पेपर त्याच्यावर तुझं नाव होतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका अंगाने माझ्या वाट्याला कौतुकही येतं एका अंगाने माझ्या वाट्याला शिव्या शाप पण येतात आणि बरेचदा असं वाटतं की हे सोडून दिलं पाहिजे नको ह्या सगळ्या कटकटी आपण नाही करायला पाहिजे म्हणजे कटकट वाटेपर्यंत मला मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तेव्हा मी तुम्ही सगळ्या लोकांनी मला बहुजन सौरभच्या माध्यमातून लोकांपर्यंत पेश केलाय मी सावित्रीची लेख आहे जाता जाता एवढं सांगे सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे ज्ञानाच्या पर्जन्याने भरून टाकवारे भरून टाकवारे भरून टाकवारे. नक्कीच नक्कीच धन्यवाद ताई आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने आमच्याशी गप्पा मारल्यात आपली आपलं ध्येय आपली चळवळ आपले अनुभव आमच्याशी शेअर केले अर्थात बऱ्याच गोष्टी बाकी आहेत त्या मी बोललो नाही अर्थात ओबीसी फुले शाहू आंबेडकरी साहित्य महिला ओबीसी साहित्य संमेलन भरविणाऱ्या आंबेडकर महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण वेगळ्या विषयावर या निमित्ताने बोलू कारण जे नाही म्हणता फुले शाहू आंबेडकर ह्या विचारधारेवर आपण ओबीसी महिलांना आणून सोडलेलं आहे त्याचं पहिलं संमेलन झालं दुसरं संमेलन झालं तिसरंही संमेलन झालेलं आहे चौथ्याची वाट आहे. नक्कीच तर या पद्धतीनं सुद्धा त्या काम करतात मुळातच वर्तमानपत्र चालवत असताना त्यांची जी चळवळीची नार जी आहे ती इतकी पक्की आहे
ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, ओबीसी महिला साहित्य म्हणजे आंबेडकर चळवळीत आल्या पाहिजे, त्यांनी साहित्य निर्मिती केली पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं सांस्कृतिक चळवळ उभी राहील या ठिकाणी प्रयत्न करण्याचा काम हे या निमित्तानं संध्या राजूरकर करत आहेत. त्यांचं मी जाता जाता अजून एका गोष्टीवर प्रकाश टाकू इच्छिते. परवा मला बुद्धिस्ट अवॉर्ड मिळाला गगन मलिक फाउंडेशनचा, या वर्तमानपत्रामध्ये काम करणारी एक संपादक म्हणून. तेव्हा गगन मलिकांना माझा आवाज घेतल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही काही बोला. तर मी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच माझे एक बंधू आहेत खोब्राकडे, ते बोलले की ताई थांबा मला तुमच्याबद्दल सांगायचं आहे. तर गगन मलिक बोलता बोलता असं बोलले की मी हे काम करतो आहे तेव्हा मला असं म्हणतात की मी आरएसएसचा आहे, मी मूर्त्या वाटणार आहे, मला अशा अशा पद्धतीची टीका माझ्यावर केल्या जाते. जेव्हा मला बोलण्याची संधी मिळाली, जेव्हा खोब्रागडे पी एस खोब्रागडेंनी माझा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या पूर्वाश्रमीच्या ओबीसी आहेत आता बुद्धिस्ट आहेत, तेव्हा गगन मलिक म्हणाले की मी पण आत्ता बुद्धिस्ट झालो, मी पण पूर्वाश्रमीचा ओबीसी आहे. तर ते म्हणाले की मला आरएसएसचा एजंट म्हणतात. मी म्हटलं मला आतापर्यंत कोणी म्हणत नव्हतं, पण जेव्हापासून मी वृत्तपत्र सुरू केलं आणि या वृत्तपत्रामध्ये काम करायला लागले तेव्हापासून मला पण आरएसएसचा एजंट म्हटलं जातं. तर हे जे काही आहे काम करताना आपण आपल्या बांधिलकीने करत असतो, पण टीकाकार आपल्याकडे कोणत्या बांधिलकीतून बघतात हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नक्कीच, अर्थात टीका आणि जी काही स्तुती आहे हेच आपलं बळ आहे आणि या बळाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. नुसतंच कुणी स्तुती करत राहिलं तर ते पण आपल्याला पचत नाही, आपल्याला अर्थात हे पण लागतं. तर खूप छान पद्धतीने आपण हा संवाद साधला, अतिशय मोलाचा हा संवाद होता आणि हा ऐतिहासिक संवाद आहे खऱ्या अर्थानं. ज्यांना ज्यांना आंबेडकरी चळवळीमध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याची इच्छा आहे, उगाच काय त्याला म्हणतात जय भीम जिंदाबाद मुर्दाबाद करून चळवळ होत नसते. खऱ्या अर्थानं जर कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असेल तर या पद्धतीनं काम होऊ शकतं आणि हे काम अशाच पद्धतीनं करावं लागतं तरच ते काम होतं. अर्थात कमिटमेंट आणि सातत्य ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच आपल्याला यशस्वी करू शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संध्या राजूरकर, त्या आज आपल्यासोबत आल्यात, त्यांनी आपले अनुभव आपल्यासोबत शेअर केलेत, त्यांचं मी आभार मानतो आणि याच ठिकाणी आपण थांबूयात सावित्रीच्या लेखी एक प्रेरणादायी प्रवासामध्ये. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम.